मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली मालवणची जेट्टी ते सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत त्यांनी बोटीतून प्रवास केला आणि त्यानंतर त्यांनी किल्ल्याच्या आतल्या शिवराजेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तिथं शिवरायांच्या मूर्तीची त्यांनी पूजा केली तसंच त्यावेळी पुजाऱ्यानं पुजा हे त्रिपक्षीय सरकार टिकावं यासाठी गाराणाही घातलं त्यानंतर त्यांनी भवानी मातेच्या आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं स्थानिक ग्रामस्थांच्या वतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सत्कार करण्यात आला बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणेनंतर शिवसेना पक्षाच्या वतीनं सिंधुदुर्ग किल्ला संवर्धनाकरता पन्नास लाख रुपये दिले गेले परंतु पुरातत्व विभागाकडून ते खर्च करण्यासंदर्भात स्थानिक खासदार विनायक राऊत पाठपुरावा करत असल्याची माहिती त्यांनी दिली